विद्यार्थी मित्रांनो, दोरीच्या सहाय्याने आपण उभी आडवी व तिरपी रेषा पाहिली. याच रेषा आपण परत कागदावर पाहूयात. कागदावर आपण पेन्सिल आणि पट्टीच्या सहाय्याने या उभ्या रेषा काढलेल्या आहेत, या आडव्या रेषा काढलेल्या आहेत आणि ह्या तिरकस रेषा काढलेल्या आहेत, किंवा तुम्ही यांना तिरप्या रेषाही म्हणू शकता. पाठ्यपुस्तकाच्या पान नंबर 6 वर जर आपण पाहिले तर तिथे सुद्धा 3 चित्र दिलेली आहेत. ते चित्र आपण आता पाहूयात. प्रथम चित्र आहे, नेहाने या उभ्या रेषा काढलेल्या आहेत. या उभ्या रेषा आहेत. यानंतर पुढील चित्रात अनघाने या आडव्या रेषा काढलेल्या आहेत. या आडव्या रेषा आहेत. त्यानंतर पुढील चित्रात हमीदाने या तिरप्या रेषा काढलेल्या आहेत. या तिरप्या रेषा आहेत.